उर्दू शेरशायरीचं आकर्षण भाषा समजो न समजो प्रत्येक रसिक मनाला असते. कुठल्याही प्रसंगी उर्दू शेर कानावर पडला की लगेच सर्व रसिकांचे लक्ष खेचून घेते. मग टी व्हीवरती एखादा कार्यक्रम असो अथवा खाजगी बैठक, जो कोणी उर्दू शेर ऐकवेल तो लगेच कौतुकाचं पात्र होतो. काही शब्द आपल्याला समजत नाही पण कानाला खूप छान वाटतात. उर्दू हा शब्द तुर्की आहे पण साहित्यात त्या भाषेला पुढे आणण्यास अमीर खुसरोने जास्त हरवात लावला. यावर बरंच काही बोलता येईल. शहाजहानच्या काळात उर्दूमधली पहिली गझल रचली गेली आणि गायली गेली. आता आपल्यासमोर मी आमंत्रित करतो राजन यांना. नौशाद यांची सुंदर रचना राफ्ता राफ्ता मेरी वो, गायक मूळ गायक आहेत मेहंदी हसन, गीतकार तस्लीम फैजली. ॲक्च्युली ही ओरिजिनल लिरिक्स तस्लीम फाजली म्हणून आहे पण ते नौशादनी पण म्हटलेलं आहे. हे राफ्ता राफ्ता बऱ्याच गायकांनी गायलेलं आहे. हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा त्याचं वर्जन आहेत, वेगवेगळी वर्जन आहेत पण मूळ हे मेहदी हसनचं आहे. तर ते मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. रफ्ता 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 वो मेरी हस्ती का सामा हो गए. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए. पहले जा फिर जाने जा, पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए. दिन ब दिन बढ़ती गई, दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रानाइया. दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रानाइया. पहले गुल फिर गुल बदन, पहले गुल फिर गुल बदन, फिर गुल बदाना हो गए. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए. आप तो नजदीक से, आप तो नजदीक से नजदीक तर आते गए. आप तो नजदीक से, आप तो नजदीक से नजदीक तर आते गए. पहले दिल फिर दिल रुबा, पहले दिल फिर दिल रुबा, फिर दिल के मेहमा हो गए. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए. प्यार जब हद से बड़ा, प्यार जब हद से बड़ा सारे तकल्लुफ मिट गए. प्यार जब हद से बड़ा सारे तकल्लुफ मिट गए. आपसे फिर तुम हुए, आपसे फिर तुम हुए, फिर तू का उनवा हो गए.
तरफता वो मेरी हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा, पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए। सुंदर, मस्त मस्त, खूप छान। याच्यात फार कठीण उर्दू शब्द नाही आहेत, त्याच्यामुळे गाण्याचा अर्थ कळतो थोडा।